पुण्यातील एका व्यक्तीने साकारले पुढील पिढीसाठी 1000 वर्षपूर्वीच्या पुरातन गोष्टी. 10 जानेवारी 2020 ही पद्मश्री डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांची 150वी जयंती, तसेच 1920 साली सुरू झालेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाला आज 100 वर्ष पूर्ण झाली. डॉक्टर दिनकर केळकर हे व्यवसायाने ऑप्टिशियन होते, पण त्यांना ऐतिहासिक विषयांवर त्यांना कविता करण्याचा छंद होता. कवी अज्ञातवासी म्हणून ते ओळखले जात असत. ऐतिहासिक विषयांवर कविता करता करता अशा वस्तू आपल्याकडे का असू नयेत, तेव्हा त्यांनी हळूहळू एक एक वस्तू जमा करायला सुरुवात केली. 1935 सुमारास संग्रहालयाचे स्वरूप प्राप्त झाले. पूर्वी राजा संग्रहालय ओळखले जाऊ लागलेले ते आता नवे नाव राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणून आज ओळखले जात आहे. पद्मश्री कैलासवासी डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांची 10 जानेवारी रोजी 125वी जयंती होती. त्याचप्रमाणे कैलासवासी केळकरांनी 1920 साली वस्तूंचा संग्रह करायला सुरुवात केली. त्यापासून देखील आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वतः केळकर हे व्यवसायाने ऑप्टिशियन होते, त्याचबरोबर त्यांना ऐतिहासिक विषयांवर कविता करायचा छंद होता आणि कवी अज्ञातवासी म्हणून ते ओळखले जात. ऐतिहासिक विषयांवर कविता करता करता अशा प्रकारच्या वस्तू आपल्याकडे का असू नयेत या भावनेने त्यांनी एक एक वस्तू जमवायला सुरुवात केली. आणि साधारण 1935 सुमारास ह्याला एक संग्रहालयाचं स्वरूप प्राप्त झालं. सुरुवातीच्या काळात राजा संग्रह या नावाने हे परिचित होतं. नंतर या संग्रहालयाचं नाव राजा केळकर हिस्टॉरिकल कलेक्शन्स असं झालं आणि कालांतराने ते राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणून आज रोजी सर्वांना परिचित आहे. आजच्या तरुणाईला अनेक आकर्षणं आहेत, पण त्यांनी इथे यायला हवं आणि आपली भारतीय संस्कृती समजून घेतली पाहिजे. बावधन बुद्रुक येथे राज्य शासनाकडून 6 एकर जागा देण्यात आली आहे, त्या ठिकाणी हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयामध्ये भारतीय जीवनशैली आणि परंपरा दाखवणाऱ्या अनेकविध वस्तूंचा समावेश आहे. आणि दरम्यानच्या काळात संग्रहालयाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बॅक ऑफिस फंक्शन असेल किंवा डिस्प्ले असेल, रिस्टोरेशन असेल, कॉन्झर्वेशन असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आणि पुण्याचं एक पर्यटन स्थळ, एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून आपली असलेली ओळख ही कायमच ठेवली नाही आहे, तर त्यामध्ये लोकांना आकर्षण होईल अशा प्रकारच्या अनेक सोयीसुविधा संग्रहालयाने दरम्यानच्या काळात निर्माण केल्या आहेत. आता विशेषतः पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने संग्रहालयाला भेट दिली पाहिजे. आणि त्यात जी तरुणाई आहे, जिला अनेक आकर्षणं आजकाल आहेत, परंतु संग्रहालयामध्ये त्यांनी यायला हवं आणि इथेच असलेली आपली भारतीय परंपरा आणि जीवनशैली समजून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे सध्या मल्टिप्लेक्सेस, शॉपिंग मॉल्स ह्या सारख्या ठिकाणांशी आमच्या संग्रहालयाने स्पर्धा न करता त्यांच्याबरोबर जुळवून घेऊन जर काही उपक्रम राबवले तर या संग्रहालयाकडे प्रेक्षकांची, पर्यटकांची वळणारी पावलं ही निश्चितच वाढतील असा मला या प्रसंगी विश्वास वाटतो.